हेलो एवरीवन, वेलकम टू मराठी रीडिंग एंड लिसनिंग प्रैक्टिस सेशन। टुडे वी आर गोइंग टू रीड ए फनी बट इंटरेस्टिंग मॉरल स्टोरी। प्लीज पॉज द वीडियो एंड सी इफ यू कैन रीड इट एंड देन आई विल रीड इट आउट फॉर यू। ओके, लेट मी गेट स्टार्टेड। एक विद्वान पण तापट मनुष्य होता। कितीही पोथ्या अन ग्रंथ वाचले तरी त्याचं रागावर नियंत्रण नव्हतं। कधी आणि कोणत्या गोष्टीवर चिडेल याचा नेम नव्हता। बरं, घरी बायकोही तोडीसतोड होती। तीही याच्या तापट शब्दांना कटू शब्दांनी परतवून लावायची। घरी मूलबाळ नव्हतं, त्यामुळे ते अधिकच वाद घालायचे। यांच्या भांडणामुळे शेजारी पाजारीही त्रस्त होते। कुणी समजावायला आलं तर दोघे एक होऊन त्याच्याशी भांडायचे। एकदा गावात एक संत आले। बायको दर्शनासाठी गेली। संतांना तिने तिची व्यथा सांगितली। रोजच्या भांडणामुळे त्रस्त झाल्याचं सांगितलं। महाराजांनी एका बाटलीत पाणी दिलं आणि म्हणाले, हे दिव्य आणि मंतरलेलं पाणी आहे, याने तुमचे वाद कमी होतील। तुझा पती घरी आला की यातलं घोटभर पाणी तोंडात ठेवायचं न गिळता। संध्याकाळी पती घरी आला। पत्नीने रोजच्यासारखं हातपाय धुवायला आणि प्यायला पाणी दिलं, पण पाणी थंड नव्हतं म्हणून याने बोलायला सुरुवात केली। रोज प्रतिउत्तर देणारी बायको तोंडात दिव्य जल घेऊन बसली होती म्हणून बोलू शकत नव्हती। पतीही थोडा त्रागा करून आपोआप शांत झाला। Next page, again please pause video and try to read it. Okay, let me read for it now. असं रोजच घडू लागलं आणि हळूहळू त्यांच्यातले वाद कमी होऊन प्रेम आणि शांततामय वातावरण राहू लागलं घरात। पाणी संपल्यावर बायको पुन्हा त्या साधूकडे गेली पाणी आणण्यासाठी। त्या साधूने सांगितलं, ते नेहमीसारखंच सामान्य पाणी होतं, त्यात कोणतीही दिव्य शक्ती नव्हती। पाणी तोंडात असल्यामुळे तू प्रत्युत्तर देऊ शकायची नाहीस, म्हणून तुमचे वाद कमी झाले, कारण एकटा माणूस जास्त वेळ फांडू शकत नाही। नेहमीच नाही, तरी शक्य तितक्या वेळी दिव्य पाणी शांततेचं तोंडात धरून बसलो। काही क्षणांपुरतंच तर आणि तीव्र वाणीला आराम दिला क्षणभर तर बरेच वाद आपोआपच कमी होतील हे नक्की। आय होप यू अंडरस्टूड द स्टोरी, बट स्टील लेट मी ट्राय टू गिव्ह यू ट्रान्सलेशन आर इम्पॉर्टंट वर्ड्स। एक विद्वान पण तापट मनुष्य होता। विद्वान इज अ लर्नेड पर्सन, बट तापट मीन्स शॉर्ट टेम्पर्ड, सो देर वॉज अ व्हेरी लर्नेड बट शॉर्ट टेम्पर्ड पर्सन। कितीही पोथ्या अन ग्रंथ वाचले तरी, अन इज अनदर वे ऑफ सेइंग आणि इन स्पोकन लँग्वेज। पोथ्या अन ग्रंथ वाचले तरी, नो मॅटर हाऊ मेनी स्क्रिप्चर्स ऑर बुक्स ही रेड, त्याचं रागावर नियंत्रण नव्हतं। ही कुड नॉट कंट्रोल हिज अँगर। कधी आणि कोणत्या गोष्टीवर चिडेल, चिडणे अगेन टू बिकम अँग्री ऑर टू गेट मॅड ॲट। सो नेम नव्हता मीन्स यू कॅनॉट प्रेडिक्ट, नेम नसणे इट मीन्स यू कॅनॉट प्रेडिक्ट व्हेन अँड ऑन व्हॉट थिंग ही विल गेट मॅड ॲट। बरं, घरी बायकोही तोडीसतोड होती, अँड येस ॲट दी होम
his wife was also very competent. What does that mean? तीही याच्या तापट शब्दांना कटु शब्दांनी परतवून लावायची. She also used to return his angry words by bitter words. घरी मूलबाळ नव्हतं. They didn't have any children. त्यामुळे ते अधिकच वाद घालायचे. Because of that, they used to quarrel further. यांच्या भांडणामुळे शेजारी पाजारीही त्रस्त होते. भांडण मीन्स क्वारल और आर्ग्युमेंट. सो बिकॉज ऑफ देअर आर्ग्युमेंट शेजारी पाजारी इज नेबर्स. सो नेबर्स वेअर ऑल्सो इरिटेटेड. कुणी समजावायला गेलं, समजावायला आलं, इफ समवन कम्स टू कन्व्हिन्स देम, तर दोघे एक होऊन त्याच्याशी भांडायचे. एक होणे to get united. So those husband and wife would get united and start quarreling with that person. Ekda gavat ek sant aale. Once a saint, a holy person came to that village. Baiko darshanasathi geli. The wife went to visit that person or to that saint. Santana tine tichi vyatha sangitli. Vyatha is problem, issues. So she told that holy person about her issues. Rochya bhandanamule trasta jhalyacha sangitla. She told that she was quite unhappy, quite irritated because of these daily arguments. Maharajanni. So Maharaj is the word used to call a holy person, to saint. So that person, that saint, eka batlit pani dila. Saint gave her a bottle with water. Ani mhanale and said, he divya ani mantarlela pani hai. So this is holy and what do you say, kind of enchanted water. Yane tumche vaad kami hoti. Because of this, your arguments will reduce. Tujha pati ghari ala ki, once your husband is back home, yatla ghot bhar pani तोंडात ठेवायचं न गिळता. गिळणे मीन्स टू गल्प. सो कीप धिस वॉटर घोटभर, माउथफुल ऑफ वॉटर इन युअर माउथ, बट डू नॉट ड्रिंक इट. संध्याकाळी पती घरी आला. इन द इव्हिनिंग हजबंड केम बॅक होम. पत्नीने रोजच्यासारखं हातपाय धुवायला आणि प्यायला पाणी दिलं. Wife gave her water to clean his hands and legs and to drink. पण पाणी थंड नव्हतं. But water was not cool. म्हणून याने बोलायला सुरुवात केली. So this person started to quarrel. बोलायला सुरुवात केली. So here बोलणे is not just speak, but speak or to start quarreling. To call names. रोज प्रतिउत्तर देणारी बायको. प्रतिउत्तर इज रिप्लाय. बायको तोंडात दिव्य जल घेऊन बसली होती. द वाईफ विच यूज टू गिव रिप्लायज और रिॲक्शन्स एव्हरी डे वॉज सिटिंग क्वाइट. शी कुडंट स्पीक बिकॉज शी हॅड दॅट होली वॉटर इन हर माउथ. पतीही थोडा त्रागा करून आपोआप शांत झाला. त्रागा करणे इज लाईक अनदर वे ऑफ सेईंग थ्रो टँट्रम्स. सो ही ट्राईड टू थ्रो टँट्रम्स फॉर सम टाईम अँड देन गॉट क्वाइट ऑटोमॅटिकली. आपोआप इज ऑटोमॅटिकली शांत झाला. असं रोजच घडू लागलं. दिस स्टार्टेड हॅपनिंग एव्हरी डे. आणि हळूहळू त्यांच्यातले वाद कमी होऊन and slowly arguments within them reduced. Prem ani shantatamay vatavaran rahu lagla ghara and love and peaceful environment started remaining in that home. Pani samplyavar bayko punha tya sadhu kade geli. Pani samplyavar, after the water was over,
that wife went back to the saint once again to bring water. त्या साधूने सांगितलं, that saint told, ते नेहमीसारखंच सामान्य पाणी होतं. That was a very common water, like usual water which you drink. त्यात कोणतीही दिव्य शक्ती नव्हती. There was no holy power in that. पाणी तोंडात असल्यामुळे तू प्रत्युत्तर देऊ शकायची नाहीस. You couldn't answer him, you couldn't reply him or react to him because of water in your mouth. म्हणून तुमचे वाद कमी झाले. So your arguments reduce. कारण एकटा माणूस जास्त वेळ भांडू शकत नाही. Because a person alone cannot argue for long, cannot do quarrel for long. नेहमीच नाही तरी, if not always, शक्य तितक्या वेळी, as much as possible, as many times as possible, दिव्य पाणी शांततेचं, the holy water of peacefulness, तोंडात धरून बसलो, if we keep it in our mouth, काही क्षणांपुरतंच, even for few minutes, then, आणि तीव्र वाणीला आराम दिला क्षणभर तर, तीव्र वाणी, it's like a very harsh tongue, harsh language, and even if we keep aside that harsh tongue or harsh language for few moments, बरेच वाद आपोआपच कमी होतील हे नक्की. Most of the arguments will reduce automatically. This is for sure. So that was the moral of the story. I hope you liked and enjoyed this story and like this practice session. Please subscribe to channel so that you will keep getting updates about upcoming videos. And please visit my website learnmarathiwithkaushik.com. And do not forget to give your comments on this video and previous one. And let me know your feedback, suggestions. Thank you.